सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम बालभारती मराठी वाचन वाचनपाठ तीन आधारित पूरक उतारा चार इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीसाठी हा व्हिडिओ नक्कीच खूप उपयोगी ठरेल मी जंगम आपणापुढे हा एक छान असा व्हिडिओ घेऊन येत आहे या अगोदर वाचनपाठ तीनवर आधारित तीन भाग आपण केलेले आहेत या अगोदरच्या तीनही व्हिडिओमधून तुम्हाला वाचनासाठी अवांतर असं पूरक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याही उतार्यामध्ये आपल्याला वाचनाचा अधिक सराव होईल पाहूया मग चित्रांच्या जागी योग्य शब्द वापर वाक्य तयार कर आणि वाक्य वाच रोजच्या वापरातील ही चित्रं आहेत आणि त्याच्या मदतीनं आपण वाक्य बनवणार आहोत जिथं चित्र दिसेल ते पाहायचं ओळखायचं त्याला काय म्हणायचं ती क्रिया कोणती आहे ती ओळखायची आणि वाक्य तयार करायचं आहे चित्रांचे निरीक्षण आपण करूया प्रथमतः इथं दिसणारी चित्र पहा इथं दूध कपात ओतून घेतलं जात आहे साखर बर्नीतून चमचा भरून साखर घेतलेली आहे आता ही आहे चहा पावडर चहा बनवण्यासाठी वापरतात चहा पावडर दूध साखर चहा पावडर आणि अर्थातच चहा चांगला व्हावा म्हणून आपण आलं घेतो कापून किसून ते आलं घेतलेलं आहे आल्याचं चित्र आहे हे त्यानंतर मग अर्थातच साखर दूध आलं चहा पावडर आणि छानपैकी फक्कड असा चहा तयार झालेला दिसतोय हा चहा जेव्हा आपण उकळून तयार करून घेतला जातो तेव्हा तो कपात ओतून घेतला जातो बशीत ओतून घेतला जातो मग कपा तो कपातून घेतलेला चहा आपण आस्वाद घेत आनंदानं काही जणांची सवय असते अशी माणसं तो चहा पितात जर चहा चांगला असेल तर अगदी माणसं तृप्त होतात चहा इथं पिऊन झालेला दिसत आहे इतकीही सारी चित्र आहेत कपात दूध घेणं साखरेचा वापर करणं चहा पावडर घेणं आलं घेणं किसून चहा तयार करणं चहा कपात ओतणं आणि चहा संपणे आईने कपात दूध घेतले वाक्य तयार झालं आईने कपात दूध घेतले दुधात साखर घातली वाक्य तयार झालं दुधात साखर घातली पहा जरा चहा पावडर मिसळली वाक्य तयार होईल जरा चहा पावडर मिसळली आले किसून घातले वाक्य तयार झालं आले किसून घातले पुढे पहा कडक चहा तयार झाला वाक्य तयार झालं कडक चहा तयार झाला રાજુને કપાત ચાહા ઉતલા રાજુને કપાત ચાહા ઉતલા ચાહા લગેચ પીવન તો વાચન પાઠ કસ હોતો આઈને કપાત जरा चहा पावडर मिसळली आले किसून घातले कडक चहा तयार झाला राजूने कपात चहा ओतला चहा लगेच पिऊन झाला असा हा वाचन पाठ तुम्ही वाचा पुन्हा एकदा पाठाचं वाचन करा गरजेनुसार मोठ्या माणसांची मदत घ्या या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद